हाय फ्रेंड्स, चालू घडामोडींविषयीचे प्रश्न प्रत्येक परीक्षेत विचारलेच जातातच. तर या प्रश्नांसाठी आपण कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, तर चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला दररोज काय नवीन घडत आहे किंवा घडलेलं आहे याकडे आपलं लक्ष ठेवलं पाहिजे. तर हाच मार्ग सोपा करण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत चालू घडामोडी दर दिवसाच्या. तर यामध्ये आपण 6 एप्रिलपर्यंतच्या चालू घडामोडी अभ्यासलेल्या आहेत. तर आज आपण 7 एप्रिलची चालू घडामोडी अभ्यासणार आहोत. तर यामध्ये सर्वप्रथम आहे भारतीय वायुसेनेसाठी जवळपास $20 बिलियनला भारत 110 लष्करी जेटची खरेदी करणार आहे. नेक्स्ट आहे मानवाधिकार आंतरराष्ट्रीय परिषद पुढील आठवड्यात नेपाळमध्ये आयोजित केली जाणार आहे. नेक्स्ट, इस्रो विक्रम साराभाई स्पेस सेंटरद्वारे विकसित RH-300MK सेकंड ध्वनी रॉकेट थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्च येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले आहे. नेक्स्ट, जागतिक आरोग्य दिन एक जागतिक आरोग्य जागृती दिन आहे जो 7 एप्रिल रोजी जागतिक पातळीवर आयोजित केला जातो. नेक्स्ट, डिजिटल पेमेंट कंपनी पेपेल आणि फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनने भागीदारांच्या कौशल्य आणि तंत्रज्ञानाच्या उत्पादनांचा लाभ घेणाऱ्या छोट्या व मध्यम उद्योगांमध्ये आउटबाउंड शिपमेंट्सची जाहिरात करण्यासाठी एक करार केलेला आहे. नेक्स्ट, सुब्रत भट्टाचार्य यांना सर्बिया गणराज्याचे भारताचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. नेक्स्ट, हिमंता बिस्वा सरम यांना बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. नेक्स्ट, भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या अंदाजपत्रक पर्यवेक्षण आणि लवकर चेतावणी देण्याच्या क्षमतेमध्ये सुधारणा करण्यासाठी डेटा सायन्स लॅब स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे जे धोरण निश्चित करण्यास मदत करेल. नेक्स्ट, 2018च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचा सर्वात तरुण वेट लिफ्टर 18 वर्षीय दीपक शेटवरने 69 किलो गटातील पुरुषांच्या गटात कांस्य पदक पटकावले. नेक्स्ट, कॉमनवेल्थ गेम्सच्या दुसऱ्या दिवशी वेटलिफ्टर संजीता चानू यांनी 53 किलोग्रॅम वर्ग प्रकारात भारताला दुसरे स्वर्णपदक मिळवून दिले. 8 एप्रिलच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम, मराठवाडा व विदर्भातील लहान आणि किरकोळ शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार आणि जागतिक बँकेने $420 दशलक्ष प्रकल्प आखला आहे. नेक्स्ट, छत्तीसगडमध्ये राज्यातील विविध क्षेत्रात व्यवसाय आणि सेवांच्या कामकाजातील उल्लेखनीय प्रगतीसाठी स्टेट ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे. नेक्स्ट, भारतीय रिझर्व्ह बँक RBIने भारतातील सर्व पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्सना पुढील 6 महिने देशातील डेटा संग्रहित करण्यास सांगितले आहे. नेक्स्ट, डेव्हिस चषकच्या इतिहासात लियाडर पेस हा सर्वात यशस्वी दुहेरी खेळाडू ठरला आहे. नेक्स्ट, वेटलिफ्टर सतीश शिवलिंगम यांनी गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलियात 21व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला 3रे सुवर्णपदक जिंकून दिले. चालू घडामोडी 9 एप्रिल 2018. महाराष्ट्र शासनाने कर्करोग रुग्णांना मोफत किमोथेरपी देण्याची घोषणा केली आहे. नेक्स्ट, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी दक्षिण कोरियाच्या 4 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर आहेत. नेक्स्ट, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानाने दिल्लीमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली आणि लाभार्थ्यांना नवीन LPG कनेक्शन आणि सिलेंडर वितरित केले. नेक्स्ट, हरसिमरत कौर बादल यांनी उधम सिंह नगरात उत्तराखंडचे 2रे मेगा फूड पार्कचे उद्घाटन केले. नेक्स्ट, भारतीय वायुसेना पाकिस्तान आणि चीन सीमावर सर्वात मोठा युद्ध अभ्यास गगनशक्ती 2018 सुरू केला आहे. नेक्स्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळी पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी बिहारच्या मोतिहारी आणि नेपाळच्या अमलेखगंज यांच्यात पेट्रोलियम पाईपलाईनचा पाया रचला आहे. ही दक्षिण आशियातील पहिली आंतरराष्ट्रीय पेट्रोलियम पाईपलाईन आहे. नेक्स्ट, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार 30 मार्चपर्यंत आठवड्यात 1.828 अब्ज डॉलर्सची वाढ झाल्यानंतर भारताच्या परकीय चलनसाठा 424.361 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या उच्चांकावर पोहोचला. नेक्स्ट, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि इक्वेटोरियन गिनीचे राष्ट्रपती थिओदोरो
ओबियांग, एनगेमा, एम्बासोगो यांनी मालाबो, इक्वेटोरियल गिनी येथे कृषी, खाण, आरोग्य, दूरसंचार आणि आय टी क्षेत्रातील 4 करारांवर स्वाक्षरी केली. नेक्स्ट, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज महिला क्रिकेटमधील सर्वाधिक एक दिवसीय सामना खेळणारी पहिली खेळाडू ठरली. नेक्स्ट, 2018 राष्ट्रकुल स्पर्धेत मानू भाकर यांनी भारताकरिता 6वे सुवर्णपदक पटकावले. तर याप्रमाणे आपण चालू घडामोडींविषयींची महत्त्वाची माहिती या ठिकाणी अभ्यासलेली आहे. तर याचा निश्चितच आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये फायदा होणार आहे. तर तुम्ही या काही चालू घडामोडी आहेत त्या जर कोणत्याही कामात व्यस्त असताना जर फक्त लिसनही केले तर आपला अभ्यास होईल. तर या चालू घडामोडींची लिसनिंग करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी केलेलं नाही त्यांनी करून घ्या. थँक्यू.